स्वागत आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, पेसा केस विषय अजून एक महत्वाचं अपडेट आलेलं आहे, त्या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर काय अपडेट आहे ते संपूर्ण जाणून घेतल्यानंतर पेसा केसचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो, ज्या 17 वर्गातील वेगवेगळ्या पदांच्या भरत्या स्थगित झालेल्या आहेत त्या कधीपर्यंत सुरू होऊ शकतात, आरोग्यसेवक ग्रामसेवक या पदभरतीचे अजून पेपर झालेले नाहीयेत, त्यावरती पेसा केसचा काय नक्की प्रभाव पडू शकतो, त्याविषयी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा क्षेत्रातील 17 वर्गातील वेगवेगळ्या पदांसाठी भरल्या जाणाऱ्या जागा याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमाने माहिती बघत आहोत. पेसा क्षेत्र म्हणजे काय? ST कॅटेगरीची संख्या जिथं जास्त आहे तो एरिया पेसा म्हणून इथं डिक्लेअर केला जातो आणि तिथल्या ज्या जागा आहेत त्या त्याच कॅन्डिडेटसाठी दिल्या जातात. यामध्ये जर म्हटलं तर काही टक्के त्यांना आरक्षण आहे, जसं की पेसा हे एक आरक्षण आपण पकडून चालू शकता. जे उम्मेदवार त्या ज्या क्षेत्रात राहतात तिथं त्यांना जी पण पोस्ट असेल तिथे त्यांना देण्यात यावी अशा प्रकारचं त्यांचं आरक्षण असतं पेसा अंतर्गत, ठीक आहे. परंतु यामध्ये जर म्हटलं तर त्यांच्या ज्या जागा आहेत काही ठिकाणी कमी जास्त होत्या आणि तिथल्या ज्या जागा आहेत 100% त्यांना देण्यात आलेल्या आहे. आणि याविषयी आता जर म्हटलं तर कोर्टामध्ये केस चालू आहे आणि यामध्ये जर म्हटलं तर ही सर्व केस बिगर पेसावाल्यांविषयी आणि पेसावाल्यांविषयी केस आता सध्या कोर्टामध्ये चालू आहे आणि त्याच्यामुळे सर्व ज्या जागा भरायच्या बाकी आहेत त्या सर्व आता जर म्हटलं तर स्थगित करण्यात आलेले आहे. जोपर्यंत कोर्टाचा काही निर्णय होत नाही, जोपर्यंत निर्णय असेल तो लागत नाही तोपर्यंत पेसा क्षेत्रातील सर्व जागा स्थगित करण्यात आलेल्या आहेत. तर यावरती बहुतेक उमेदवारांचे अशा प्रकारचे प्रश्न येतात की नक्की पेसा क्षेत्रातील जागा आता स्थगित झालेल्या आहेत तर बाकीच्या कॅटेगरींचा काही तिथं समावेश आहे का, जसं की SC झालं, OBC झालं, ओपन झालं, NTB, NTC, NTD झालं आणि इतर सर्व कॅटेगरी, तर त्यांचा कोणत्याही प्रकारचा इथं संबंध नाही आहे. फक्त ST कॅटेगरी, ठीक आहे, अनुसूचित जमाती हे जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांच्यावरती इथं प्रभाव होऊ शकतो तर नाही तर कोणत्या प्रकारचा प्रभाव होणार नाही. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा काही निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा आपल्याला कन्फर्म सांगता येत नाही. आणि तरी फक्त प्रभाव कोणावरती होईल? फक्त ST कॅटेगरीच्या उमेदवारांवरती. जो पण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल त्यानुसार त्यांच्या जागा भरल्या जातील अशा प्रकारचा आपल्याला इथं समजत आहे. इतर जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत, जर तुमचं सिलेक्शन व्हायचं इथं तुमच्या मार्गावरती असेल, जसे की तुम्ही वरती तुमचे जास्तीत जास्त मार्क येत असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारची काळजी करू नका. सर्वात महत्वाचा पॉईंट, ST कॅटेगरी सोडता इतर बाकीचे सर्व उमेदवार जर तुमचं सिलेक्शन होण्याच्या मार्गावरती असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारची काळजी करू नका. थोडं लेट सिलेक्शन होईल परंतु तुमचं 100% सिलेक्शन होईल, तुमच्या सिलेक्शनवरती कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही, ठीक आहे. हा जो प्रभाव पडणार आहे फक्त ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांवरती पडणार आहे आणि ते पण फक्त पेसा क्षेत्रातील, ज्यांनी पेसामध्ये पेसा विभागाअंतर्गत किंवा आरक्षणाअंतर्गत अर्ज केला असेल त्यांच्यावरती प्रभाव पडू शकतो. जो पण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असेल त्यानुसार तो प्रभाव पडणार. असं नाही की त्यांचं सिलेक्शन होणार होतं आणि पेसामुळे आता जी पण पेसा केसमुळे आता जर म्हटलं तर त्याच्यामुळे सिलेक्शन होणार नाही आहे, थोडासा मागे पुढे काही ना काही बदलाव होऊ शकतो, ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. ऑदर कॅटेगरीचे विद्यार्थी एकदम निश्चित राहा, तुमची परीक्षा पण होणार, तुमचा निकाल पण लागणार आणि तुमच्या सिलेक्शन प्रोसेसवरती 1% फरक पडणार नाही, हे तुम्हाला इथे समजून आलं. फक्त काय निर्णय झाला तर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांवरती प्रभाव पडणार, हे तुम्हाला इथपर्यंत समजून आलं. कारण पेसा कायदा फक्त ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे आणि आरक्षणसुद्धा त्यांच्यासाठीच आहे, इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. तर काल बघा, काल जर म्हटलं तर पेसा विभागाविषयी किंवा पेसा केसविषयी एक नवीन अपडेट आलेलं आहे. आता ते तुम्हाला माहिती देतो, एकदम साध्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला सांगतो. आता आपल्याला यामध्ये काय सांगितलेलं आहे, ज्या 17 वर्गातील वेगवेगळ्या पदभरती आता सध्या चालू आहे, सरळ सेवेने भरण्याचं काम चालू आहे, तर त्यातील जर म्हटलं तर पेसा विभागाअंतर्गत जे पण क्षेत्र येतात, जे पण जिल्हे येतात, त्यांच्या ज्या पण पदसंख्या त्यांना नियुक्ती देण्यात येऊ नये. आणि आता जर म्हटलं तर हे पत्र का जारी करण्यात आलं, जसं की इथं सांगितलेलं आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची जी आता भरती झाली त्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला आरोग्यसेवा, ठीक आहे, आरोग्यसेवा किंवा आरोग्यसेवक अशा प्रकारचे 1-2 पद होते त्यामध्ये सुद्धा पेसा क्षेत्रातील जागा होत्या परंतु त्यांनी मेन्शन केलेल्या नव्हत्या. आणि त्यांचे जर म्हटलं तर आता सिलेक्शन पण झालं आहे आणि त्यांना नियुक्तीपत्र पण देण्याचं काम चालू आहे. तर त्यांनी काय सांगितलंय, जरी सिलेक्शन झालं असेल तर तोपर्यंत आपल्याला जोपर्यंत पेसाचा निकाल लागत नाही किंवा पेसा केसचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात येऊ नये, ठीक आहे. अशा प्रकारचं स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे जे की तुम्ही वाचू शकता. आणि यावरतूनच आपल्याला वरती जर म्हटलं तर पहिल्या पॉईंटमध्ये काय म्हटलेलं आहे, पेसा क्षेत्रातील 17 वर्गातील ज्या वेगवेगळ्या पदभरती सध्या आता चालू आहेत, ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर यामध्ये महत्त्वाची म्हणजे आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक ही परीक्षा व्हायची बाकी आहे, परंतु बाकीच्या बहुतेक परीक्षा झालेल्या आहेत. यामध्ये वनरक्षक म्हणा, तलाठी म्हणा, इतर वेगवेगळ्या पदभरती ऑलरेडी झालेल्या आहेत. तर यांनी काय म्हटलेलं आहे, 17 वर्गातील वेगवेगळ्या ज्या पण पेसा क्षेत्रातील जागा असतील, आता त्या जागा असतील ज्या
जिल्ह्यात असतील त्याच्या सर्व ज्या भरती प्रक्रिया आहेत त्या स्थगित करण्यात याव्या. पेसा क्षेत्रातील एसटी कॅटेगरीचे जे आपण विद्यार्थी आहेत तर त्यांनी जर पेसामध्ये फॉर्म भरला असेल तर त्यांना लगेच नियुक्ती देण्यात येऊ नये. जरी त्यांचं सिलेक्शन करण्यात आलं असेल, जरी त्यांचं नाव आलं असेल, तर एक तर लिस्ट लावू नये किंवा त्यांचं सिलेक्शन झालं तरी त्यांना नियुक्ती देण्यात येऊ नये जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा काही ना काही निर्णय होत नाही तोपर्यंत. अशा प्रकारचा इथे स्पष्टपणे त्यांनी उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, आता तुम्हाला समजलं पेसा केसचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत पेसा क्षेत्रातील जागा भरल्या जाणार नाही आहे, हे तर 100%. ठीक आहे, आता बहुतेक विद्यार्थ्यांचे हेच प्रश्न असतील की पेसा क्षेत्रातील नक्की निकाल कधी लागेल, कारण त्यामुळे जर म्हटलं तर बाकी कॅटेगरींचाही निकाल लागला नाही आहे आणि त्यांचं सिलेक्शन झालेलं असून त्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही आहे. आणि बाकी जर म्हटलं तर आपलं ग्रामसेवक, वनरक्षक या पदांचे तर अजून पेपरसुद्धा झालेले नाही आहे. तर ठीक आहे, सर्वप्रथम आता पेसा क्षेत्राचा निकाल कधी लागेल, आता अपडेटनुसार ठीक आहे पुढील केसचा निकाल जर म्हटलं तर 12 मार्च त्यांनी सांगितलेला आहे. येत्या महिन्याची 12 तारीख सांगितली आहे. इथून मागे जर म्हटलं तर 5 तारीख सांगितली होती, याच्या अगोदर 29, त्यानंतर 5, 10, त्यानंतर आधी 9. ठीक आहे, आतापर्यंत 4 ते 5 महिन्यांनी तर या तारखा ज्या आहेत त्या पुढे पुढे चालू आहेत. ठीक आहे, आता माझ्याकडे अजून एक अपडेट आलं होतं की पेसा संवर्गातील जी मीटिंग आहे ती झालेली आहे परंतु अंतिम जो निर्णय आहे तो बाकी आहे. ठीक आहे, तर एक अंदाज असा पण आपल्याला इथे समजत आहे की 12 तारखेला शक्यता आपला पेसाचा निकाल लागू शकतो. ठीक आहे, 12 तारखेला नाही लागला तर मार्च महिन्यात आपल्याला पेसाचा निकाल जास्तीत जास्त 90% तरी लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे, आता पुढील तारीख आपल्याला 12 तारीख दिली जर तेव्हा मीटिंग झाली तेव्हा निर्णय झाला तर चांगली गोष्ट, बाकी भरती प्रक्रिया लगेच सुरुवात होऊन जाईल. ज्यांचं पण जिथं नियुक्ती पत्रक देण्याचं बाकी आहे, सिलेक्शन लिस्ट लावायची बाकी आहे, त्या लगेच लावून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात येतील. ठीक आहे, हे पण तुम्हाला सांगतो आणि बाकी ज्या पण भरती प्रक्रिया त्या देखील इथं चालू होऊन जातील. आता अपडेट प्रमाणे पेसा केसचं जर स्टेटस बघितलं तर 12 तारीख त्यांनी दिलेले तेव्हा आपल्याला निर्णय झालेला बघण्यासाठी भेटेल किंवा जे पण असेल ते एक निर्णय करण्यात येईल अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारचं आपल्याकडे अपडेट आलेलं आहे. आता बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येतील की आरोग्य सेवक, ग्रामसेवक यांची परीक्षा केव्हापर्यंत होऊ शकते. ठीक आहे, नियुक्ती नाही झाली तरी परीक्षा आधी तर घ्यायला पाहिजे बरोबर. तर आता त्या विभागांचा किंवा त्या पदांचा जर विचार केला ठीक आहे तर त्यांचे पेपरसुद्धा माझ्याकडे अपडेट भेटल्यानुसार 15 ते 16 तारखेपासून सुरू होणार आहे. तर आपण 20 तारीख पकडून चालूया, 20 तारखेपर्यंत आरोग्य सेवक व ग्रामसेवक या पदांचे पेपर होऊन जातील. आता हे अपडेट जर म्हटलं तर मी IBPS ऑफिसला देखील कॉल केला होता, त्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला एक ZP ऑफिसचा नंबर भेटला. ठीक आहे, मी ZP ऑफिसचे जे पण आपले डिस्ट्रिक्ट ऑफिस असतात तिथं जर म्हटलं तर सर्व ऑफिसला कॉल करून देखील बघितला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं वरतून जोपर्यंत नोटीस येत नाही किंवा IBPSचं एखादं आपल्याकडे पत्रक येत नाही तोपर्यंत आपण परीक्षा घेऊ शकत नाही आहे. आणि जे पण अपडेट असेल ते तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला भेटून जाईल. अशाच प्रकारचे सर्व डिस्ट्रिक्ट जे ऑफिस आहे तिथं आपल्याला जे सांगतात अशा प्रकारचं ऐकायला भेटतं. परंतु परवाच्या दिवशी IBPS ऑफिसला देखील कॉल केला, त्यांच्याकडून ZP ऑफिसचा मेन ऑफिसचा नंबर घेतला आणि तिथून आपल्याकडे अशा प्रकारचं अपडेट भेटलं होतं की 15-16 तारखेपर्यंत आपल्याला म्हणजे परीक्षा सुरू होऊन जाईल अशा प्रकारचं अपडेट भेटलं होतं. त्यांच्या सांगितल्याप्रमाणे वरतून त्यांना सांगण्यात आलं की 15-16 तारखेपर्यंत परीक्षा सुरू करण्यात यावी अशा प्रकारचं वरतून सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं नाही झालं तरी 20 तारखेपर्यंत आपली परीक्षा सुरू व्हावी असा एक माझा अंदाज आहे. ठीक आहे, आता हे सर्व अपडेट जर म्हटलं तर आपण ऑफिसला कॉल करतो, त्यांच्या सांगितल्यानुसार आपण तुम्हाला सांगत असतो. परंतु काही नमुने यामध्ये जरी म्हटलं तर मनाने सांगतात किंवा हे फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी सांगतात असं कमेंट्स करतील. ठीक आहे, तर त्या अगोदर रिसर्च करा, तुम्ही स्वतः कॉल करा आणि त्यानंतर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डायरेक्टली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जो की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त अजून काय तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्याला एका पुस्तकाविषयी माहिती देत आहे. तर बघा मित्रांनो, पोलीस भरती 2024 आता सुरुवात झालेली आहे, त्यासाठी अतिशय महत्त्वाच्या पुस्तकांची यादी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देत आहे. तर बघा सर्वप्रथम आता लेटेस्ट मार्केटमध्ये आलेलं पुस्तक पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संचय हे पुस्तक आहे. यामध्ये एकाच पुस्तकामध्ये एकूण 411 प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. 2024 आवृत्ती आहे मित्रांनो, 5वी आवृत्ती आहे आणि यामध्ये एकाच पुस्तकामध्ये 411 प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटून जातील. आपल्याला स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं हे पुस्तक आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे. बाकी इतर पब्लिकेशन जर म्हटलं तर आपण फक्त स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विषयीच बोलणार आहे, कारण स्पेशल पोलीस भरतीसाठी यांनी इथं वेगवेगळी महत्त्वाची पुस्तके इथं मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत. दुसरं पुस्तक असणार आहे पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच. जर म्हटलं तर हे देखील तुम्ही पुस्तक वापरू शकता, थोडंसं छोटं पुस्तक आहे कमी किमतीमध्ये. यामध्ये देखील आपल्याला एकाच पुस्तकामध्ये 95 प्रश्नपत्रिका संच प्रश्न उत्तर बघण्यासाठी भेटतील आणि इतर महत्त्वाची माहिती बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर स्पेशल बुद्धिमत्ता चाचणीसाठी, ठीक आहे, स्पेशल
बुद्धिमत्ता चाचणीसाठी जर म्हटलं तर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला टॉपिकनुसार सर्व जे उदाहरणं आहेत ते स्पष्टीकरणासोबत सोडून दिलेत. रिव्हिजनसाठी सुद्धा आपल्याला सेपरेट वेगवेगळे उदाहरणं दिलेले आहेत. पुढे जर म्हटलं तर आपल्याला पोलीस भरती 812 प्रश्नपत्रिका संच भाग एक हे देखील पुस्तक तुम्ही वापरू शकता. आणि त्यासोबत जर म्हटलं तर पोलीस भरती 812 प्रश्नपत्रिका संच यामध्ये आपल्याला हा भाग दोन बघण्यासाठी भेटेल. हे सुद्धा यामध्ये आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला वेगवेगळे जे पण टॉपिक आहे त्याचं स्पष्टीकरण म्हणा आणि बाकीची जी पण महत्त्वाची माहिती या दोन पुस्तकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले. भाग एक जर तुम्ही घेतला तर भाग दोन 100% तुम्ही घेणार, कारण यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला भाग एकमध्ये एवढी डिटेलमध्ये माहिती भेटेल जो अभ्यास करून तुम्ही व्यवस्थित तुमची पोलीस भरतीची तयारी करू शकता. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला नक्कीच भाग दोन देखील आवडेल. त्यासाठी भाग दोन सुद्धा इथं आलेला आहे मार्केटमध्ये, तर हे देखील तुम्ही इथं घेऊ शकता. तर हे काय महत्त्वाचे अतिशय आपल्याला पुस्तकं असणार आहे पोलीस भरती 2024 जे की तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची हे पुस्तक आहे आणि बाकी जर म्हटलं तर कोणत्याही जवळच्या पुस्तक स्टोअरला भेट देऊन हे पुस्तक तुम्ही आरामशीर मिळवू शकता. ठीक आहे, तर ही झाली पुस्तकांविषयी माहिती. आणि बाकी जर म्हटलं तर आरोग्यसेवक ग्रामसेवक या पदाच्या नोट्ससाठी तुम्हाला एक संपर्क दिलेला आहे जो की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. या सर्व विषयांच्या नोट्स जर म्हटलं तर यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आरोग्यसेवक व ग्रामसेवक या पदासाठी सांगतोय. यामध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता त्यासोबत चालू घडामोडी तांत्रिक प्रश्नसंच मागील प्रश्नपत्रिका हे सर्व काय तुम्हाला फक्त 160 रुपयामध्ये उपलब्ध करून देतोय आपण आपल्या टीमकडून आरोग्यसेवक व ग्रामसेवक या पदासाठी. टॉपिकनुसार नोट्सचा समावेश असणारे बाकी सविस्तर माहिती दिलेले IMP MCQ दिलेत हे सर्व काय तुम्हाला दिलं जाणार आहे आपल्याला फक्त 160 मध्ये आरोग्यसेवक व ग्रामसेवक या पदभरतीसाठी. ठीक आहे, अशा प्रकारच्या या पुस्तकांविषयी आणि नोट्सबद्दल तुम्हाला इथं माहिती देऊन घेतलेली आहे. आता पुढे जर म्हटलं तर पेसा विभागाचा अपडेट, आता जे पण अपडेट येईल शक्यता 12 तारखेला काय अपडेट आलं तर सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघण्यासाठी भेटून जाईल, कारण यामध्ये एकच पदभरती नाही तर 17 वर्गातील वेगवेगळ्या पदभरतींचा समावेश आहे. आणि यामध्ये जर म्हटलं तर आरोग्यसेवक व ग्रामसेवक या विभागाचं या पदभरतींचं सुद्धा काय अपडेट आलं तर सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघण्यासाठी भेटून जाईल. तर आता हे पेसा विभागाविषयी अतिशय महत्त्वाचं अपडेट होतं. या अपडेटशिवाय पेसा काय आहे, पेसा विभाग काय आहे, नक्की केस काय आहे त्याविषयी बहुतेक विद्यार्थ्यांना माहिती नव्हती. इतर पदभरतीवरती कोणकोणत्या कॅटेगरीच्या जागांवरती इथं प्रभाव पडू शकतो याविषयी सुद्धा जास्त विद्यार्थ्यांना माहिती नव्हती. त्या संदर्भात जेवढे पण प्रश्न यायचे त्यावरती आपण हा व्हिडिओ बनवला आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील अजून तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, त्यावरती आपण सविस्तर माहिती पुढील व्हिडिओच्या माध्यमाने बघूया. ठीक आहे, तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.